हॅलो डिअर स्टुडंट्स मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं सा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी भरपूर स्टुडंट्सनी मला व्हॉट्सअपला आणि युट्यूबच्या कमेंटमध्ये विचारलं आहे की सर पुढच्या एम एस टी सीई टीच्या प्रिपरेशनसाठी तीस चाळीस दिवसांमध्ये आमचा चांगला स्कोअर येऊ शकतो का आणि याबद्दलचं माझं जे हॉनेस्ट ओपिनियन आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि दोन एक्झाम्पल्स सांगणार आहे हे दोघं एक्झाम्पल्स केअरफुली ऐका बघा पण मी तुम्हाला लाय डायरेक्टली म्हणजे फोटो पण दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ केअरफुली बघा मी जे सांगतो ते व्यवस्थितपणे ऐका सो पहिलं जे एक्झाम्पल आहे ते पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला पहिले क्लिअर करतो तुमची नुकतीच बोर्ड एक्झाम संपली आहे बोर्ड एक्झाममध्ये तुम्ही जितके पण पेपर दिले ना बाळांनो तर त्या पेपरच्या दिवशी तुमच्या सगळ्यांची म्हणजे सकाळी अकरा वाजता पेपर होता बऱ्याच जणांचा बरोबर आहे तर सकाळी पेपरला जाण्याच्या अगोदर प्रत्येकाची मी तुम्हाला सांगतो हीच फिलिंग होती की यार एक दिवस जर एक्स्ट्रा मिळाला असताना तर या पेपरमध्ये अजून चांगला स्कोर माझा येऊ शकला असता बरोबर आहे राईट फिजिक्सलाही तीच फीलिंग होती केमला पण ती होती मॅथलाही ते आणि बायोलाही ते आणि जॉग्रफीलाही तेच इनफॅक्ट मी बायोचं सांगतो तुम्हाला ज्या मुलांचं बायो, बायो, बायो होतं त्यांना चार दिवस सुट्ट्या होत्या ज्यांचं मॅथ नव्हतं आणि बायो होतं त्यांना सहा दिवस सुट्ट्या होत्या इतक्या सुट्ट्या असूनही त्या मुलांचं फीलिंग पेपरच्या हीच होती की यार अजून एक दिवस मिळाला असताना कदाचित माझा बायोचा स्कोर अजून वाढला असता तर बाळांनो मला सांगायचं काय या उदाहरणातून तर तुम्ही जे काही शेवटच्या दिवसापर्यंत घेऊन जाता बरोबर ना हा प्रॉब्लेम होतो का कारण की आपण रिॲक्ट अर्ली करत नाही याच्यावर मी सोल्युशन्स पण तुम्हाला देणार आहे आपण रिॲक्ट अर्ली केलं पाहिजे लवकर तयारी सुरू केली तर नक्कीच तुम्ही तीस ते चाळीस दिवसात तुमचा स्कोअर आणू शकता ही मी तुम्हाला या ठिकाणी गॅरंटी देतो आहे सर हवेत बोलू नका काहीतरी एक्झाम्पल असेल तर दाखवा एक्झाम्पल पण दाखवतो बघा मी तुमच्यासाठी एक्झाम्पल घेऊन आलो मागच्या वर्षीचं एक्झाम्पल घेऊन आलो आहे माझ्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागच्या वर्षी मी एका ऑनलाईन एडटेक प्लॅटफॉर्मसोबत कनेक्टेड होतो जिथे माझे ऑनलाईन क्लासेस चालायचे कारण की कोविड होता तर त्या प्लॅटफॉर्ममध्ये एक स्टुडंट होता स्टुडंटचं नाव पण दाखवतो फोटो पण दाखवतो स्टुडंटचं नाव होतं आर्यन आर्यन सोनवणी नाव होतं त्याचं तो आमच्या नाशिकमध्येच राहिला आहे सध्या तो ग्रॅज्युएशन करतो आहे फार्मसी या क्षेत्रामध्ये तर त्याचा क्लास ट्वेल्व बोर्डचा स्कोर तुमच्या समोर आहे फिफ्टी सेवन पर्सेंटेज त्याला होते राईट आता ज्या विद्यार्थ्याला फिफ्टी सेवन आहे आपण जनरली त्याला एक मीडियम स्टुडंट कन्सिडर करतो ठीक आहे आणि आर्यनचं नेचर असं होतं की तो लाईव्ह क्लासेस रेग्युलरली करत होता म्हणजे असं काही नाही की दांड्या मारायचं पण त्याचे कन्सेप्ट चांगले क्लिअर होते पण तरी त्याला बोर्डला थोडे कमी मार्क्स मिळाले फिफ्टी सेवनच मिळाले आता तुम्ही सर ज्याला फिफ्टी आहे त्याचा स्कोर एम एस टी सी येऊन येऊन किती येणार आहे शॉक होणार बाळानं तुम्ही तुम्ही स्कोर जरा एकदा बघा किती स्कोर आला आहे एम एस टी सीई टी दोन हजार बावीसमध्ये त्याने पेपर दिला नाईन्टी सिक्स पर्सेंटाईल त्याला मिळालेली आहे टोटल ओवरऑल स्कोर सांगतोय मी तुम्हाला इथे पी सी बीचा आणि बायोमध्ये त्याला नाईन्टी सेवन स्कोर आहे मध्ये सो so, हे hey, शक्य आहे का यस yes, ऍबसुटली शक्य आहे स्कोअर आल्यानंतर रिझल्टच्या दिवशी तो त्याचे वडील मला भेटायला आले माझ्या इन्स्टिट्यूटवर नाशिकमध्ये आणि हा त्याचा फोटो आहे मी तुम्हाला इथे शेअर केलेला आहे आणि मी त्याला गुलाबजाम म्हणून चिडवायचो तर तो, तो लिटरली मला गुलाबजामच घेऊन आला होता गिफ्ट म्हणून द्यायला सो so, मी सर्वप्रथम आर्यांचं अभिनंदन करतो आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की माझा पुढच्या तीस चाळीस दिवसामध्ये स्कोर येऊ शकतो का तर येऊ शकतो बाळानो जर तुम्ही तयारी व्यवस्थित करणार असाल तर आता मला माहिती आहे तुम्हाला तुमचं मत एक्सप्रेस करायचं आहे तुम्हाला बोलायचं आहे मला सांगायचं आहे दोन ऑप्शन आहे एक व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही मला टाकू शकता किंवा दुसरा हा मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला आहे माझा याच्यावर तुमचा जो काही डाऊट असेल तो डाऊट मला इथे नक्की शेअर करा आणि मग सर त्याचा स्कोर कस काय आला त्याने काय केलं तीस चाळीस दिवसामध्ये तर त्याने इतकंच केलं त्याने माझे रेग्युलर ऑनलाईन क्लासेस व्यवस्थित केले त्याने एक ऑफलाईन क्लास पण जॉईन केला होता पण तरीसुद्धा त्याने माझे ऑनलाईन क्लासेस पण रेग्युलर केले जे काही सजेशन्स जे काही रिकमेंडेशन्स मी देत गेलो ते देत रिकमेंडेशन्स त्यांनी व्यवस्थितपणे केले सो so, तुम्हालाही मी या ठिकाणी वेलकम करतो माझ्या ऑनलाईन क्रॅश कोर्समध्ये ज्याची फी फक्त चारशे नव्याण्णव आहे डिस्क्रिप्शनमध्ये मा तुम्हाला माझ्या ॲप्लिकेशनची लिंक मिळेल ते अॅप्लिकेशन इन्स्टॉल करा तुम्ही सगळ्यात पहिले आणि त्याच्या खाली एक डेमो व्हिडिओ दिलेला आहे की तुम्ही कोर्स कसा परचेस करू शकता आता मला सांगा चारशे नव्याण्णव काही खूप किंमत आहे का नाही तुमच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांनी ऑलरेडी कोर्स घेतला आहे लाईव्ह लेक्चर दररोज करतायत अजून जास्त शिकवून झालेलं नाहीये आणि जे काही शिकून झालेलं आहे फक्त एकच चॅप्टर आहे तो आता ऑलमोस्ट कम्प्लीट झाला आहे पण ते सुद्धा लेक्चर्स तुम्हाला बघता येऊ शकता एकही लेक्चर तुमचं मिस होणार नाही तुम्ही फटाफट फटाफट फटा कोणाचाही विचार करू नका स्वतःचाच विचार करा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा कोर्स परचेस करा आणि आजपासून तयारीला लागा तुम्ही तयारी करत नाही आहे याचा अर्थ इतर विद्यार्थी तयारी करत नाहीये असं होत नाही प्रत्येकजण त्याच्या त्याच्या लेवलला प्रिपरेशन करत असतो कारण प्रत्येकाला त्याच्या त्याच्या करिअरची पडलेली आहे तुम्हाला उद्या चांगलं कॉलेज मिळालं तर याच्यासाठी तुमचा रोल महत्त्वाचा असणार तुमच्या मित्रामुळे किंवा तुमच्या मैत्रिणीमुळे तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार नाही ना मी परत एकदा सांगतो तुमचा मित्र जर टाईमपास करत असेल तर त्याला सोडा गुपचुप अभ्यासाला लागा तयारी सुरू करा इज दॅट क्लिअर टू यू कसा कोर्स घ्यायचा याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला डेमो व्हिडिओची लिंक टाकलेली आहे काय काय लागणार आहे तुम्हाला ते सांगतो जर तुम्हाला स्कोर आणायचा असेल तर एक प्रॉपर गायडन्स तुम्हाला पाहिजे अभ्यास तुम्हाला करायचाच आहे पण हे माहिती नसतं ना की आपण काय वाचलं पाहिजे कुठून सुरुवात केली पाहिजे तर एक प्रॉपर गायडन्स मी तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करेल सेकंड बुक्स कुठले कुठले वापरायचे बुक्सवरती ऑलरेडी मी तुम्हाला त्याच्यावर कंटेंट दिलेला आहे तिसरी गोष्ट टेस्ट सिरीज आणि पी वायक्यू प्रिविस इयर क्वेश्चन्स पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आणि एक बॅलन्स्ड स्टडी तुम्हाला या ठिकाणी करावा लागणार आहे पुढचे तीस चाळीस दिवस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांपेक्षा सुरुवात लवकर करावं लागेल आता विचार करत बसू नका लवकर तयारीला लागा आय होप्स तुम्हाला गोष्टी क्लिअर मी बऱ्यापैकी केलेल्या आहेत तुमच्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत अजूनही डाऊट्स आहेत ना मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला आहे ठीक आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर मला टाका तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या माझं टेलिग्राम ग्रुपची लिंक पण तुम्हाला येऊन जाईल तुम्ही व्हॉट्सअपला मला हाय म्हणा येऊन जाईल तुम्हाला लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे आणि इन्स्टाला पण मी आहे सो यू कॅन जॉईन मी ओवर देअर ॲज वेल माझ्या रेग्युलर व्हिडिओच्या युट्यूब व्हिडिओच्या लिंक्स हे मी टेलिग्रामला टाकत असतो ठीक आहे सो मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट करतो तुमचा स्कोअर कमी जरी असेल तरी टेन्शन घेऊ नका तुम्ही चांगला स्कोअर एमेस्टिक सिटीमध्ये आणू शकता राईट चलो फिर विश यू ऑल द बेस्ट हैव अ गुड डे टेक केयर बाय बाय जय हिंद सी यू इन द नेक्स्ट वीडियो बाय